आषाढी यात्रेची सांगता झाल्यानंतर देवाचे नित्योपचार पुन्हा सुरू करण्यासाठी आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रक्षाळ पूजा मांडण्यात आली होती। त्यानिमित्त आज पहाटेपासूनच भाविकांनी लिंबू घेऊन देवाचे चरण घासून 24 तास उभ्या असलेल्या विठ्ठलाचा शीण घालण्याचा प्रयत्न केला। प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिराचे प्रभारी कार्यकारी अधिकारी संजय तेली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते आज विठ्ठलाला अभिषेक करण्यात आला। यावेळी विठ्ठलाला उठणे, जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात आला। पूजेचे जे विधी विठ्ठलाकडे करण्यात आले तेच विधी रुक्मिणी मातेकडे सुद्धा करण्यात आले। रुक्मिणी मातेलाही या निमित्ताने दुग्धाभिषेक करण्यात आला। पूजेच्या विधीनंतर विठ्ठलाला आणि रुक्मिणी मातेला त्यांच्या ठेवणीतील अलंकार परिधान करण्यात आले होते, त्यामुळे या दोन्ही देवतांचं रूप अतिशय लोभस्वान झालेलं होतं। देवाचा उभा करण्यात आलेला पलंग सुद्धा आज पुन्हा एकदा त्यांच्या शयन कक्षात मांडण्यात आला आणि नित्योपचाराला सुरुवात झाली। आषाढी यात्रेच्या निमित्त तब्बल 31 दिवसांपेक्षा जास्त विठ्ठल हा भाविकांसाठी 24 तास विटेवर उभा होता, त्यामुळे या थकलेल्या विठ्ठलाची आज प्रक्षाळ पूजा करण्यात आली आणि देवाचा पलंगही मांडण्यात आला। त्यामुळे आज प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं देवाला तब्बल 21 प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने मिळवले आहेत, त्यामुळे आज विठ्ठलाचं रूप हे काही विलोभनीय असं दिसत आहे। मी तो भोंकर, ऑनलाईन लोकमत, पंढरपूर।